नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रत्नागिरी येथे झालेला सेकंड टर्म इंग्लिश एक्झामिनेशन पेपर, जो की आहे इयत्ता 9वीसाठी. ठीक आहे मित्रांनो, हा पेपर रत्नागिरी येथे झालेला आहे. हा पेपर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतो, त्यामुळे हा पेपर आपण पूर्ण बघायचा. यामध्ये आपण महत्त्वाचे क्वेश्चन वाचणार आहेत व याचं एक्सप्लेनेशन आपण वहीमध्ये सोडवायचे. बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट, जो की आपला 8 मार्कांसाठी आहे. डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट आणि फोर करायचं. यामध्ये फर्स्ट कम्प्लीट द वर्ड बाय युसिंग करेक्ट लेटर. या इथे आपल्याला 4 शब्द दिले आहेत व यामध्ये आपल्याला व्यवस्थित एक योग्य शब्द टाकून हा शब्द पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट बघूया, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे आहेत फर्स्ट आणि सेकंड. या आपण व्हिडिओ पॉज करून आपण हे लिहून घ्यायचे आहेत किंवा वाचायचे आहेत व्यवस्थित. क्वेश्चन नंबर थर्डमध्ये बघूया, पंक्चुएट द फॉलोइंग. यामध्ये पंक्चुएट द फॉलोइंग करायचे 2 दिले आहेत, त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 4. मेक वर्ड वर, या इथे आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत. कमीत कमी त्याच्यामध्ये किती अक्षरं हवेत, तर 3 अक्षरं हवेत. आणि कशापासून बनवायचे, स्टेटमेन यापासून आपल्याला काय करायचं, तर 4 शब्द यामध्ये बनवायचे. त्यामध्ये बघूया क्वेश्चन नंबर 5मध्ये काय दिलेलं आहे. यामध्ये बघूया क्वेश्चन नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन फिगर. आता याच्यामध्ये प्ले दिले, तर प्लेसोबत संबंधित शब्द यामध्ये काय लिहायचे, एक केअरफुल त्यांनी दिले व 4 शब्द आपल्याला इथे लिहायचे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, ॲड 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर प्रिवियस वर्ड. ठीक आहे, यामध्ये शेवटच्यापासून तयार होणारा शब्द आपण इथे लिहायचा आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2, डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट एनी वन. इथे किती हा 2 मार्कांसाठी आणि दोघांपैकी एकच आपल्याला काय करायचं आहे, तर लिहायचं आहे. ए, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युसिंग द पॅरास प्लीज समवन ग्रेटली. नेक्स्ट बघूया, ॲड अ कॅल्क्युलस टू फॉलोविंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुल आय नो टेम्पल. नेक्स्ट बघूया, अटेम्प्ट एनी वन. ए, ॲड अ परफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. फर्स्ट वर्ड इज मॅनेज आणि सेकंड वर्ड आहे गोल्ड. नेक्स्ट बघूया बी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युसिंग द वन वर्ड फॉलोविंग वर्ड मॅनेज आणि गोल्ड. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्या इथे सेक्शन सेकंड इयर सुरू झालेलं आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2, रीड द पॅसेज अँड केअर आउट द ॲक्टिव्हिटी. यामध्ये आपल्या पॅसेजवरून आपल्याला काय उत्तर शोधायचे. यामध्ये ए बघूया, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. आपल्या पॅसेज व्यवस्थित वाचायचा, व्हिडिओ पॉज करून आणि यामधून बघायचं आहे. बेंजामिन डेडाईल वॉज अ ब्रिटिश स्टेटमॅन. नेक्स्ट, द एअर डोंट हॅव डोअर्स. थर्ड, वी मस्ट थिंक बिफोर अंडरटेकिंग अ वर्ड. फोर्थ, द स्पोकन वर्ड कुड बी गॉट बॅक. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. हा पॅसेज आहे आणि हा पॅसेज काय आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून पॅसेज वाचून घ्यायचा व यावरून आपल्या उत्तरं इथे शोधायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, जे की आपल्या पॅसेजमध्ये आहे एमधील 2, कम्प्लीट द फॉलोइंग 2 मार्कांसाठी. अवर इयर आर लाईक फनल बिकॉज, फिलिंग द ब्लँक्स लिहायचे. सेकंड, अवर रॉ ऑफ टीथ आर लाईक अ फेन्स बिकॉज. नेक्स्ट बघूया ए, 3, फाइंड द आउट ऑफ सिनोनेम्स फ्रॉम द पॅसेज. सिनोनेम्स यामधून लिहायचे पॉलिटिशियन आणि ब्लेस. क्वेश्चन नंबर फोर्थ, डू ॲज डायरेक्ट फर्स्टमध्ये देअरफॉर अ मस्ट बी व्हेरी केअरफुल ॲड अ क्वेश्चन टॅग. अँड नेक्स्ट इज देअर इज नो डोअर नेम ऑफ सेंटेन्स. ए क्वेश्चन नंबर ए, 5, व्हॉट डू यू फील अबाउट बॉडी पार्ट ऑफ अ ह्युमन बीइंग. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू अ ॲक्टिव्हिटी. आता एक क्वेश्चन नंबर नेक्स्ट सुरू झाले आपल्याला. यामध्ये क्वेश्चन नंबर बी, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा अँड डू ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग, यामध्ये काय रिकाम्या जागा भरायच्या आहेत. वेन वी सी दिस पिक्चर वी रिअलाइज. नेक्स्ट, इन टुडे एज इज कंपल्सरेशन मेनी बाय. नेक्स्ट, स्पेशल अटेन्शन इज गिव टू अ चॉईस ऑफ. हा इथे आपला पॅराग्राफ दिला आहे, या पॅराग्राफमध्ये काय करायचं, तर आपल्याला जे उत्तर आहेत किंवा रिकाम्या जागा आहेत ते आपल्या इथे शोधायचे आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ पॉज करून आपण हा पॅराग्राफ वाचायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज बीमधील 2, ड्रॉ द कम्प्लीट वेब थिंग यूज टू अ प्रिपेअर कलर. कलरसाठी कोणकोणत्या गोष्टी वापरतात ते आपल्या इथं लिहायचं आहे. नेक्स्ट, B3, फाईंड द ॲनोटम्स फ्रॉम द पॅसेज. सेम, अगली, एक्सक्लूड, आर्टिफिशियल. यामध्ये काय करायचं आहे, ॲन्टोनेम्स लिहायचे. क्वेश्चन नंबर B4,
डू एज डायरेक्ट फर्स्ट व्हाट अ डीप थॉट दिस इज आर्ट कन्वे नेक्स्ट द डिझाईन इन्क्लूड सिंपल टेक्स्चर ठीक आहे. बी फाईव्ह आय मधील बघायचं आपल्याला. बी फाईव्हमध्ये काय दिलेलं आहे नेक्स्ट बघूया. यामध्ये क्वेश्चन नंबर फाईव्ह फाईव्हमध्ये काय दिलं आहे हाऊ कॅन वी प्रमोट द ट्राईब आर्ट ट्राईबल आर्ट ठीक आहे. नेक्स्ट बघूया नेक्स्ट स्टेजमध्ये गेले कवितेचा पॅसेज आपल्या इथे हा कवितेचा पॅरा आपल्याला वाचायचा आहे. वयावरील प्रश्न लिहायचे यामधील A2 A2 काय दिलेलं आहे सॉरी A2 A2 काय दिलेलं आहे विच लाईन टेल अस दॅट अ पॅरेंट अ गुड गार्डनर अ सोशल ऑल सक्सेसफुल पीपल ठीक आहे. यामध्ये आपल्याला लिहायचं आहे A3 फाईंड आउट रायमिंग वर्ड्स ऑफ अ एक्स्ट्रॅक्ट फॉर क्वालिफिकेशन अँड रियल याचं काय करायचं आहे रायमिंग वर्ड्स आपल्या इथे शोधायचे. क्वेश्चन नंबर बीमधील ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम रीड गिविंग फॉलोइंग पोयम हे लिहायचं आपल्या या ओळीमध्ये काय कवितेला काय करायचं आपलं उत्तर लिहायचे हे आपला नेक्स्ट पॅराग्राफ दिलेला आहे कवितेचा हे आपलं पूर्ण वाचायचं जो की 5 मार्कांसाठी आपल्या इथे मिळणार आहे ठीक आहे. फर्स्ट इथे आपल्याला काय करायचं तर टायटल लिहायचं सर्वात पहिले जे की 1/2 मार्कासाठी त्यानंतर नेम ऑफ द पोएट लिहायचे नंतर थर्ड राईम स्कीम लिहायचे फोर्थ फिगर ऑफ स्पीच आणि 5 थीम सेंट्रल आयडिया ठीक आहे. यानंतर आपला काय होतं तर आपल्याला सेक्शन 4 आपला चालू होतो नॉन टेक्स्चुअल पॅसेज ठीक आहे. यामधील फर्स्ट क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4मधील काय ए पाहिजे आपल्याला एमध्ये काय रीड द फॉलोइंग पॅसेज ठीक आहे. ॲक्टिव्हिटी करायची जे की 10 मार्कांसाठी आहे. मॅच द फॉलोइंगमध्ये काय करायचं मॅच द फॉलोइंग इथे करायचं आहे ठीक आहे. हा इथे आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे व पॅराग्राफ आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे. मॅच द फॉलोइंग करायचं त्यानंतर काय कम्प्लीट द फॉलोइंग नेम ऑफ ॲनिमल फाउंड इन पॅसेजामध्ये लिहायचे कम्प्लीट द नेम. यामध्ये काय A2 A2 काय कम्प्लीट द फॉलोइंग नेम्स करायचे. यामध्ये जे जे प्राण्यांचे नाव आले ते आपल्या इथे टाकायचे हे प्रश्न आपण वाचून घ्यायचे चार. त्यामधील A3 राईट द फ्रॉम द पॅसेज टू वर्ड इन इंडिकेट ग्रुप ठीक आहे. राईट द फ्रॉम पॅसेज इन टू वर्ड इंडिकेट ग्रुप्स 2 मार्कांसाठी प्रश्न विचारले आहे. क्वेश्चन नंबर एमधील 4 डू एज डायरेक्ट 2 मार्कांसाठी द कार्बेट पार्क इज ॲट फूड द हिमालयाज इन उत्तराखंड फाइंड द प्रपोजिशन नेक्स्ट इट एज मेनी रायकोस ऑफ बफेलोस राईट रीराईट युसिंग अ नॉट ओनली बट ऑल्सो हे करून वापरून काय करायचं आपल्याला हे लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 होऊया विच ॲनिमल डू यू लाईक द मोस्ट वाय आपल्याला कोणता प्राणी आवडतो आणि का आवडतो आपल्याला लिहायचं आहे की 2 मार्कांसाठी आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये नेक्स्ट याच्यामध्ये काय दिले लेटर लिहायचं आहे आपल्याला पहिले फॉर्मल लेटर आणि दुसरे इनफॉर्मल लेटर जे की आपल्या इथे यांनी दिलेले यामधून आपल्याला शोधून लिहायचं आहे ठीक आहे. फॉर्मल लेटर वगैरे लाईट राईट अ लेटर टू हेडमास्टर ऑफ अवर स्कूल फॉर द परमिशन टू ऑर्गनाइज अ इंटरेस्टिंग गेम इट इन कन्सिडर दॅट हू आर SG डाईट स्टेईंग इन 2019 श्री बावलो कृष्णानगर. यामध्ये आपला ॲड्रेस दिलेला आहे व आपलं पत्र कोणाला लिहायचं आहे तर हेडमास्टरांना पत्र लिहायचं आहे कशासाठी आपल्याला एक फंक्शन अटेंड करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पत्र लिहायचं आहे. नेक्स्ट बघा इनफॉर्मल लेटर राईट अ इनफॉर्मल लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हाइट हिम हर टू जॉईन यू टू एन्जॉय युअर फन फेअर कन्सिडर अबो ॲड्रेस वरच्याच ॲड्रेसमधून आपल्याला हे पत्र लिहायचं आणि हे कोणाला लिहायचं आपल्या मित्राला लिहायचं आहे कशासाठी तर फन फेअर अटेंड करायसाठी ठीक आहे. यामधील बी बघूया डायलॉग रायटिंग ड्राफ्टिंग स्पीच जे की 5 मार्कांसाठी आपल्याला दिलेलं आहे. यामधील फर्स्ट डायलॉग रायटिंग आहे पुट द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग ठीक आहे. ड्राफ्ट रायटिंगमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे इथे युअर स्कूल हॅज अरेंज टू प्लांटेशन प्रिपेअर स्पीच ॲट नीड टू फ्री प्लांटेशन यू आर युसिंग अ फॉलोइंग पॉईंट आपल्या इथे काय करायचं आपल्या इथे झाडं लावायचे झाडांसाठी आपल्या इथे पॉईंट दिलेले आहे पॉल्युशन इज अ बिग प्रॉब्लम नेक्स्ट ट्री इम्पॉर्टन्स देअर रोल्स अपील पार्टिसिपल बाय ऑल ॲड युअर ऑन पॉईंट. यामध्ये आपल्या झाडांचे महत्त्व झाडांचा प्रॉब्लेम वगैरे काय करायचं ते आपल्या इथे मांडायचे. क्वेश्चन नंबर सिक्समध्ये काय आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल इथे काय करायचं इन्फॉर्मेशन काय करायची ट्रान्सफर करायची यांनी इथून आपल्याला काय करायचं वाचायचं व याचं काय उतारा. सेक्शन 6 आपल्यामध्ये काय स्किल डेव्हलपमेंट जे की ते 5 मार्कांसाठी विचारलेलं आहे. यामध्ये पहिले बघूया ट्रान्सलेशन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू मराठी मराठीमध्ये काय करायचं वर्ड
ट्रांसलेट करायचे, यामध्ये किती 6 दिले आणि 4 करायचे आपल्याला. पहिला काय, पेंट, क्रिएटिव्हिटी, ॲप्रिशिएट, हेल्थ, रँडमली आणि कॉन्सेप्ट काय करायचं तर आपल्या मदर टंगमध्ये यूज करायचे. नेक्स्ट बघूया बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू मराठी. मराठीमध्ये काय करायचे आपल्याला टाकायचे, राजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज. नेक्स्ट, दिस ग्रेट आर्टिस्ट पास अवे ऑन 23 जुलै. थर्डमध्ये बघूया, फॅराडे वॉज नॉट अ लिजेंड. आणि फोर्थ, ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. ठीक आहे, यामध्ये किती आपल्या फक्त 2 करायचे 4 पैकी. आणि क्वेश्चन नंबर थर्ड, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोब आयडम इन टू अ एनी. फॉर्च्यून फेवर ब्रेव, बी नॉलेज इज पॉवर. ठीक आहे, दोघांपैकी 1 करायचं आपल्याला. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.